नमस्कार, मी सविता गोविंदवार, सहाय्यक प्राध्यापक, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने जाहीर केला ही खरं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि हा अभिमानाचा क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. मी खूप धन्यवाद देते की माझा प्रतिक्रिया घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. संत ज्ञानेश्वरांच्या ओळी मला आठवतात, आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु, असा हा दिवस आहे. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन प्राचीन सांस्कृतिक आणि साहित्यिक वैभवाचा यथोचित सन्मान केला आहे. हे पाऊल केवळ भाषिक अस्मितेसाठी नव्हे तर मराठी साहित्य संशोधन आणि ज्ञानव्यवस्थेत योगदान देणाऱ्या साहित्यिक लेखक आणि संशोधकांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. अभिजात भाषेला मिळणाऱ्या दर्जानुसार मराठी भाषेच्या अभ्यासाला शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता मिळणार आहे. जवळजवळ 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अध्ययनासाठी अधिकृत अशा प्रकारचं स्थान मिळणार आहे. ही पण अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. आपल्या मराठी या मायबोलीची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपदा वैश्विक ज्ञानात अधिक भर घालू शकेल. खरं तर हा जो निर्णय आहे हा अत्यंत आवश्यक होता. अनेक वर्षापासून आपण सगळेजण या क्षणाची वाट बघत होतो, या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो आणि अनेक जण यासाठी झटत होते, सातत्याने मागे लागून होते की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा. भाषेचा विस्तार, शैक्षणिक गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर मराठीचा वापर याबाबत सरकार अधिक प्रयत्नशील राहिल्यास मराठी केवळ अभिजात भाषेच्या दर्जापुरती मर्यादित न राहता भविष्यातील विविध डिजिटल आणि शैक्षणिक माध्यमांमध्ये वापरली जाण्याची शक्यता निर्माण होईल आणि त्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आणि ह्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकास होईल, मराठी विभागाचा पण विकास होईल आणि त्याच्यासाठी मराठी विभाग कायम प्रयत्नशील राहील की मराठी भाषेचा दर्जा टिकावा आणि बोलीभाषेला सुद्धा महत्व प्राप्त होणार आहे. बोलीभाषेच्या संशोधनामध्ये, अभ्यासामध्ये, साहित्य संपदेमध्ये सुद्धा भर पडणार आहे असं मला वाटतं. आणि झाडी बोली दालन गोंडवाना विद्यापीठाने उघडलेलंच आहे, पण या झाडी बोलीला सर्वदूरपर्यंत पोहोचवणं हे काम सुद्धा या माध्यमातून होऊ शकेल. अशा अनेक गोष्टी घडतील. जे केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे राज्य सरकारला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषा विकासासाठी, त्यामुळे मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि आपण सगळेजण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करूया. या अस्मितेच्या आणि स्वाभिमान उंचावणाऱ्या क्षणी सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.